सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक संघाने स्वप्न उराशी बाळगलं। हा मानाचा सन्मानाचा हा प्रतिष्ठेचा संविधान चषक आम्हाला जिंकायचा आहे, त्याच्यावरती नाव कोरायचंय। त्यासाठी अनेक तुल्यबळ लढती झाल्या, अनेक त्या ठिकाणी महत्त्वाच्या लढती झाल्या आणि शेवटची मेगा फायनल हाय व्होल्टेज सामना जो दोन संघामध्ये झाला, मनस्वी इलेवन चिंचवड आणि संडे स्पोर्ट्स कासारवाडी यांच्यामध्ये। आणि या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक अर्थात उपविजेता संघ ठरला तो संडे स्पोर्ट्स कासारवाडी। या संघाचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिनंदन करूया। उपविजेता संघ ठरतोय, पाहायला मिळाल्या अनपेक्षित विजय नोंदवले आणि खऱ्या अर्थानं एक संघ भावना काय असते, संघाला एक खऱ्या अर्थानं उभारी कशी घ्यायची, संघामध्ये पुन्हा सामन्यामध्ये कमबॅक कसं करायचं हे खऱ्या अर्थानं आपल्याला शिकायला मिळालं। प्रशांतजी सकपाळ साहेबांना विनंती असते, कृपया आपण हा करंडक वितरित करण्यासाठी, बक्षीस वितरित करण्यासाठी समोर यायचं आहे। भव्य दिव्य चषक आणि 31,000 रुपये रोख या ठिकाणी या उपविजेत्या संघात दिले जात आहेत। अगस्ती सर आपलं मनापासून खूप खूप स्वागत, वेलकम सर। या संविधान चषकामध्ये दोन नंबरला तुम्ही दुसरं पारितोषिक घेतलेलं आहे, तुम्हाला त्याबद्दल खूप खूप तुमचं अभिनंदन, शुभेच्छा तुम्हाला। खरोखरच म्हणजे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने खेळ केलेला आहे, काय वाटतं बरं तुम्हाला आज हे दोन नंबरचं तुम्ही चषक घेतलेलं आहे आणि एवढं मोठं पारितोषिक भरीव घेतलेलं आहे? दुसऱ्या क्रमांकाबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंतचा आता आमचा पायंडा पाठला होता की आम्ही ज्या पण आमच्या टुर्नामेंट काय त्यात क्वार्टर फायनल क्रॉस करून सेमी फायनल येतो, पण तिथून पुढे आम्ही जातो कुठेतरी अडकलो होतो, तो एक अडथळा आमचा दूर झाला। आणि ह्या संघाच्या विजयाचं जर सगळं श्रेय द्यायचं झालं तर आमच्या संघातले जे 40+ तरुण त्यांना येतो, मग ते आमचे अतुल दादा गोखले असतील, जे 48 वर्ष 48 आहेत, 48 is new 28 त्या प्रकारे ते खेळतात। आमचे अविनाश पाकुलांडे पटेल ते 43 वर्ष आहेत, आमचे शशीदादा मोरे झाले ते 43 वर्ष आहेत, आणि आमचा चॉकलेट बॉय जो 42 वर्षाचा आहे पण त्याला कोण समजतच नाही, 40+ आहे, गिरीश आमचा गिरीश नाईक, हां पप्पू दत्ता भाऊ आमचे एक्सपिरियन्स खेळाडू, आमचे विपिन भाऊ लांडगे त्यांचा पण प्रत्येक वेळी मोलाचा वाटा असतो टीमच्या विजयामध्ये, तरी यांचा जास्त वाटा आहे, त्यामुळे सध्या जो संघ चालू आहे हे 40+ जे आमचे खेळाडू त्यांच्यामुळे संघ चालू आहे, त्यामुळे सगळं श्रेय संघाला। तुम्ही जसा दोन नंबर क्रमांक जसा घेतलेला आहे तसं तुम्ही इतर जे क्रिकेटर आहेत त्यांना काय तुम्ही संदेश देणार? एकबुट्टीने खेळा, जरी क्रिकेटमध्ये पैसा आला असला तरी सर्वात आधी खेळायला महत्व द्या। ठीक आहे, काही जणांचं असं आहे की त्यांचं जे काय चालू आहे रोजच्या मान्य पैसे हाच क्रिकेट आहे हे समजून मग जे बाकीच्या विचित्र साथ घेतात त्या येऊन पहिलं क्रिकेटला महत्व द्या। आपल्या देशात जर कोणता सगळ्यात मोठा धर्म असेल तर तो क्रिकेट आहे, त्यामुळे त्याच्या धर्माप्रमाणे पालन करा, बस एवढं सांगा।